नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठांतर्गत पेठ दोन हजार एकवीस संदर्भामधलं अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक एकोणतीस जून म्हणजे आजच्या दिवशी विद्यापीठाच्या वेबसाईटवर प्रकाशित झालेलं आहे तर ज्या विद्यार्थी आता पी एच डी ॲस्पायर आहेत ज्यांना पी एच डी करायची आहे ज्यांची पेठ क्वालिफाय झालेली आहेत किंवा ज्यांना पेठमधून सूट मिळालेली आहे अशा सर्वांसाठी हे परिपत्रक अत्यंत महत्त्वाचं आहे तर पहा मान्य कुलगुरु महोदयांच्या आदेशान्वये सर्व संबंधितांना कळण्यात येते हो की पाच जून दोन हजार एकवीस रोजीच्या जाहीर प्रकटनाद्वारे परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व पेटमधून सूट मिळालेल्या सर्व पात्र संशोधकांना ऑनलाईन नोंदणीसाठी तीस जून दोन हजार एकवीसपर्यंत मुदत देण्यात आली होती म्हणजे उद्यापर्यंत याची मुदत होती परंतु आता ही जी मुदत आहे ती मुदत वाढवून आता दिनांक पंधरा सात दोन हजार एकवीस अशी करण्यात आलेली आहे व दिनांक पंधरा सातपर्यंत तुम्हाला ऑनलाईन नाव नोंदणी करायची आहे तर पंधरा सात म्हणजे पंधरा जुलै दोन हजार एकवीस पर्यंत ज्यांनी नाव नोंदणी केलेली आहे अशा संशोधकांनी दिनांक वीस जुलै दोन हजार एकवीसपर्यंत त्याची हार्ड कॉपी पी एच डी विभागात सादर करायच्या आहेत तर पहा विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची सूचना उद्यापर्यंत म्हणजे दिनांक तीस जूनपर्यंत तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन पेट सेकंड म्हणजे फेज सेकंडचं से तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं होतं त्याची डेट आता पंधरा जुलैपर्यंत वाढण्यात आलेली आहे व संबंधित फॉर्म भरल्यानंतर तुमचा सिनॅपसिस व त्या फॉर्मची हार्ड कॉपी दिनांक वीस जुलैपर्यंत तुम्हाला पी एच डी विभागात पी एच डीच्या सेलमध्ये तुम्हाला सादर करायची आहे तसेच आणखीन एक खूप महत्त्वाची सूचना बघा विद्यापीठाने या आधीच्या परिपत्रकामध्ये किंवा याआधी नियम असा केला होता की जे संशोधक मार्गदर्शन करणारे जे रिसर्च गाईड आहे ज्यांचे वयाचे सत्तावन्न वर्षे पूर्ण करीत होते तर त्यांच्यासमोर विद्यापीठाने शून्य म्हणजे एकूण मंजूर जागा शून्य असे दाखवण्यात आली होती तर त्यामध्ये सुद्धा आता बदल करून ज्या संशोधकांचे वय सत्तावन्न आहेत त्यांनासुद्धा आता त्यांच्या नावासमोर त्यांच्या क्वालिफिकेशनप्रमाणे त्यांच्या नावासमोर त्यांना आता विद्यार्थी पी एच डीसाठी त्यांना घेता येणार आहेत तसेच पहा या ठिकाणी दिलेले आहे त्यांच्या नावासमोर त्यांच्या पदनिहाय मंजूर संख्या दर्शवण्यात येतील एक दोन ते तीन दिवसामध्ये आणखीन त्या त्या विषयातल्या संशोधक मार्गदर्शकांची संख्या वाढू शकतात तर याचे सर्व संबंधितांनी नोंद घ्यायची आहे पहा एकोणतीस जून दोन हजार एकवीस परीक्षा व मूल्यमापन मंडळातर्फे हे सा सादर झालेलं किंवा प्रकाशित झालेलं हे परिपत्रक वाढलेल्या डेटच्या संदर्भातलं आहे तर जास्तीत जास्त पी एच डीच्या विद्यार्थ्यापर्यंत ज्यांना पी एच डी आता करायची आहे त्या विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोचावा व चॅनलवर नवीन असाल तर राजभाटणी हे चॅनल आपण लगेच सबस्क्राईब करून घ्या भेटूया एका नवीन अपडेटसह तोपर्यंत तो नमस्कार